नमस्कार मित्रांनो, बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, जे काही नवीन गोट फार्मर असतात ना, यांना बऱ्याच वेळा हा प्रश्न पडलेला असतो की गोट फार्म नेमके चालू कसा करावा, गोट फार्मची सुरुवात कशी करावी. तर मित्रांनो, सोपं सरळ सांगतो, जर तुमच्याकडे एखादं शेड अवेलेबल असेल मळ्यामध्ये, तुमच्या शेतात म्हणा, साधं शेड काही का असेल ना अवेलेबल असेल, तर त्याला चारी बाजूने आधी जाळी मारून घ्या. वरती पत्रे तर आहेतच, खाली जमिनीवर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि शेळी घेताना तुमची लोकल शेळी घ्यायची, ती भले एक का घेणी असते ना, लोकल ब्रीड घ्यायची आधी. एखादी शेळी आपल्या फार्मवर आणायची, शक्यतो वेध झालेली शेळी आणायची. एखादं वेध दिलंय बोतीने किंवा शेळीच्या खाली पिलं दूध पितात, अशी शेळी आपल्या फार्मवर आणायची आणि गोट फार्मला सुरुवात करायची. कारण सांगतो, कारण मित्रांनो, जी काही शेळी आहे, जी शेळीने दुसरं तिसरं वेध दिलेलं ती शेळी पिलं पाजण्यासाठी त्रास देत नाही, ऑटोमॅटिक पिलं पाजून देते. म्हणजे ते पिलू तिच्या अवतीभोवती पण फिरलं तर ते ऑटोमॅटिक दूध पिऊन घेतं आणि शेळ्यासोबतच चारा खायला लागतं आणि ते मोठं होऊन जातं पिलू आपल्या फार्मवर ऑटोमॅटिक, आपल्याला कळत पण नाही. पण एखादी जर पहिलारू शेळी आपण आपल्या फार्मवर आणली तर ती सगळ्यात आधी जे काही पिलू आहे त्यांना दूध पाजतच नाही. काही काही शेळ्या पाजून देतात गरीब जातीच्या, पण काही काही शेळ्या दूध पाजत नाही. बैजबरी त्यांना धरा, त्यांची पिलं लक्षात ठेवा आणि त्यांना दूध पाजा, हे गोष्ट करावी लागते. दुसरी गोष्ट, ते पिलू जर आपण तिच्याबरोबर सोडून दिलं कंटिन्यू तर ती तिचं योग्य तिने पालन पोषण करत नाही. काही काही गावरान शेळ्या कशा असतात मित्रांनो, जे काही करडू आहे ते कायम शेळ्यांसोबत जरी फिरत राहिलं करडू, तर त्या शेळ्या काय करतात, तर चारा आहे ना त्यांना चारा खाऊ देतात, मारामारी करत नाही त्यांच्याशी, त्यांना मारत नाही. पण नवीन ज्या शेळ्या काय आहेत त्यांना मारतात. स्वतः आई जर राहिली तर त्या करड्यांना मारतात, चारा खाऊ देणार आणि त्यांच्या तोंडातला चारा हिसकवतील, हे करतील ते करतील असं करतात. म्हणून ज्या काही शेळ्या आहेत ना, ह्या शक्यतो वेध झालेल्या शेळ्या आणायच्या जर नवीन गोट फार्मची सुरुवात करत असणार तर. दुसरी गोष्ट, कमीत कमी पैसा गुंतवायचा आहे. जे काही शेड वगैरे भांडवल आहे, कमीत कमी गुंतवायचं आहे. म्हणजे जो काही तुमचा इन्कम आहे हा लवकर चालू होईल आणि तुमचा लवकर पैसा मोकळेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ठरवूनच घेतले की आपल्याला आता गोट फार्मच करायचं आहे, याच्या पुढे आपल्याला दुसरं काही करायचं नाही, म्हणजे गोट फार्म बंद करायचं नाही काही झालं तर तुम्ही एखादी जातीवंत शेळी आणली, जसे काही शिरो येसू जाते जमनापरी कोटा, एखादी जातीवंत जर शेळी आणली आणि त्याच्यापासून सुरुवात केली तर ते पण तुम्हाला एकदम प्रॉफिटेबल राहील. कारण की गावरान शेळ्या आधी पाळायच्या, त्या विकायच्या नंतर शोधत आणायची, त्याच्यापेक्षा थोडीशी एखादी आणा थोडी माग आणा पण प्युअर क्वालिटीची शोधत घ्यायची. कारण की कसं मित्रांनो, ब्रँड व्हायला ना थोडा वेळ लागतो, थोडा टाईम द्यावा लागतो, थोडा वेट करावा लागतो, थोडा टाइम त्याच्यात स्पेंड केला त्याच्यानंतर ब्रँड होत असतो. ब्रँड सहजासहजी असता उठला आणि ब्रँड होऊन गेला एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या फार्मचा असं कधी होत नाही. आता जसं काही आपला बोकोडवाला भाऊ आहे, बोकोडवाला भाऊचा ब्रँड व्हायला थोडा वेळ लागला आहे, बरोबर आहे. आधी मी गावरांपासून सुरुवात केली, एक शेळीपासून सुरुवात केली होती, मग दोन आणल्या, मग हळूहळू तीन आणल्या, त्याच्यानंतर शेळ्या थोड्या बाजूला ठेवल्या, गावरान बोकड आणून पाहिले नेमके मला फायदा कशात होतो. त्याच्यानंतर मी गावरान पूर्णपणे बंद केला आणि आता सोजतकडे वळालो आहे, बरोबर आहे. आता पाहू शकता सोजत जातीच्या शेळ्या पण मी हळूहळू विकली चालू केली आणि त्यांच्यामध्ये माल चांगला इन्कम. म्हणजे थोडक्यात एकदम झेप न घेता हळूहळू झेप घेत गेलो तर तुम्ही 100% सक्सेस होतो. त्याला म्हणतात ब्रँड व्हायला थोडा टाइम लागेल पण सक्सेसफुली तुम्ही ब्रँड होणार जर हळूवारपणे गेलात तर. दुसरी गोष्ट, जर एखादं तुम्ही शेळी पालन म्हटलं की मला गोट फार्म चालू करायचं, तर त्या लोकांना आहे ना महागड्या शेळ्या असतात, शिरोई सोज जमनापरी कोटा तोतापरी, डायरेक्ट 5 लाख खिशात घालतात, राजस्थान जातात, 5 लाखाचा माल भरून आणतात, शेळ्या सेट करता येत नाही आणि ते पूर्ण 5 लाख बुडीत जातात. असं न करता सुरुवातीला मी कधी सांगतो, गावरान शेळीपासून सुरुवात करा. तुम्ही भले एक घ्या, दोन घ्या किंवा शिरोई सोजत, ज्या तुम्हाला लोकल शिरोई सोजत घ्यायची आहे ना, जे लोकलमधून घ्या, बरोबर. म्हणजे आपल्या गावात जर थोड्याफार मार्क भेटला तरी चालेल, पण गावात सेट झालेला शिरोई सोजत घ्या तुम्ही, त्याला आपण लोकल शिरोई सोजत म्हणूया. त्या जर टाकल्या ना थोड्या मागात जातील, पण ते कसं आहे, एकदा तुमच्या वातावरणात सेट होऊन गेलेली सर्व काही गोष्टी झाल्या तर त्या पुढे तुम्हाला सेट व्हायला प्रॉब्लेम नाही देणार. नाही तर काय करायचं, सरळ सोपन सरळ उस्मानाबादी शिळी आणायची, जुळं तिळं देण्याचं प्रमाण तिथं चांगलं आहे. ही शिळी जर टाकली ना लवकर तुम्हाला मटन मार्केटसाठी पैसे मोकळे होत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, लोक काय करतात माहिती आहे का, एकदम मोठी चूक आपण ज्याला म्हणू शकतो, लोक शेडवर भरमसाठ खर्च करतात एकदम वेड्यासारखा. मित्रांनो, जे काही शेड आहे ना, हे शेड तुम्हाला इन्कम देणार नाही आहे. तुम्हाला जे काही शेळे आहेत हे शेळे इन्कम देणार आहे. म्हणून शक्यतो जास्त खर्च आहे हा शेळ्यांवर करा. मी तर म्हणेल 60% खर्च हा शेळ्यांवर करा, उरलेला 20% खर्च तुमचा शेडवर करा आणि 20% खर्च तुमचा चाऱ्यावर करा. असं जरी केलं तरी तुमचं शेळी पालन वर्षभर व्यवस्थित पास होऊन जाईल. तिसरी गोष्ट मित्रांनो, अजून एक, शेळी पालनात जो प्रोडक्शनचा पिरियड आहे ना, हा कमीत कमी 1 वर्षाचा असतो किंवा 1.5 वर्षाचा आपण धरून चालूया. जो काही प्रॉफिट आहे हा तुमचा 1.5 ते 2 वर्षानंतर निघेल सुरुवात येते. म्हणून 1.5 ते 2 वर्षापर्यंत तुम्हाला चाऱ्यासाठी भांडवल पुरवणं किंवा शेळ्यांच्या खुराकासाठी भांडवल पुरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जे काही भांडवल आहे ना, हे भांडवल आपल्या हातात नेहमी असू देत जा. गोष्ट सांगतो मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये
शेड कसा बांधायचा आहे ना, याची जे काही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.